मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे तेही शेतकरी मशरूम शेती करून लाखो रुपये कमवू शकतात। मशरूममध्ये प्रथिने व्यतिरिक्त भरपूर जीवनसत्वे, लोह आणि कॅल्शियम असतात। मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण माशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, यामुळे शाकाहारी लोकांना मशरूम खूप आवडतात। मशरूमची लागवड योग्य वातावरणात वर्षभर कोणत्याही हंगामात तुम्ही करू शकता। खोलीतूनही त्याची लागवड करून सुरुवात करता येऊ शकते। तर मित्रांनो, पुढील माहिती बघण्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल बटणावर दाबून सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सध्या मशरूम लागवडीला खूप वाव आहे। मशरूम शेती हा जगातील सर्वात महत्त्वाचा कृषी व्यवसाय आहे। कमी गुंतवणूक आणि कमी जागेत मशरूमची लागवड सुरू करता येते। भारतातील अनेक कृषी उद्योजकांसाठी मशरूमची लागवड हा पर्यायी उत्पन्नाचा एक उद्योन्मुख स्रोत आहे। अमेरिका, चीन, इटली, नेदरलँड हे मशरूमचे जगातील सर्वोच्च उत्पादक आहे आणि उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि केरळ हे भारतातील सर्वोच्च मशरूम उत्पादक राज्य आहे। मशरूमच्या लागवडीतील व्याप्तीबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही मशरूमची लागवड करून पैसे कमवू शकता। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मशरूमचे घाऊक विक्रेता बनूनही पैसे कमवू शकता। मित्रांनो, यानंतर मशरूमचे औषधी गुणधर्म बघूया। मशरूमच्या सेवनामुळे स्नायूंची क्रिया आणि स्मरणशक्ती टिकून राहते। मशरूममध्ये पौष्टिक घटक असतात जे वृद्धत्व आणि वजन कमी करण्यास मदत करतात। मशरूममध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते, ज्यामुळे सर्दीसारखे आजार लवकर होत नाही। मशरूममध्ये असलेले सेलेनियम देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मशरूमचे नियमित सेवन केल्याने वजन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही। मशरूममध्ये कोलेस्ट्रॉल खूप कमी प्रमाणात आढळते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्वचेशी संबंधित आजारावरही मशरूम फायदेशीर आहे। मशरूमचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो। यानंतर मशरूमचे कोणकोणते प्रकार आहेत ते पण बघूया। मित्रांनो, जगभरात मशरूमच्या सुमारे 10,000 प्रजाती आढळतात। त्यापैकी केवळ 70 प्रजाती लागवडीसाठी आणि अन्नासाठी योग्य मानल्या जातात। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये मशरूमच्या मुख्य 5 प्रजाती बघणार आहोत। ते म्हणजे बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, पेडिस्ट्रा मशरूम, सीताके मशरूम, गानोडर्मा मशरूम। मित्रांनो, ह्या झाल्या मुख्य 5 प्रजाती। तर मित्रांनो, आपण एक एक करून बघूया। यापैकी पहिला आहे बटन मशरूम। भारतात बटन मशरूमची लागवड पूर्वी ओलसर ठिकाणी केली जात होती, परंतु आजकाल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कुठेही आणि केव्हाही लागवड केली जात आहे। सरकार बटन मशरूमच्या लागवडीलाही मोठी चालना देत आहे। भारतात लागवड केलेल्या पांढऱ्या बटन मशरूमपैकी बहुतांश S11, TM79 आणि Hertz U3 आहेत। बटन मशरूमची बुरशी सापळा म्हणून पसरती। बटन मशरूममध्ये मटणापेक्षा जास्त जीवनसत्वे असतात। हवेशीर खोल्यांमध्ये, शेडमध्ये, झोपड्यांमध्ये हे सहजपणे वाढू शकते। यानंतर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचे मशरूम आहे ऑयस्टर मशरूम। धिंगरी मशरूम भारतात पिकवल्या जाणाऱ्या 6 प्रजातींपैकी मुख्य आहे। धिंगरी मशरूमला ऑयस्टर मशरूम देखील म्हणतात। इतर प्रजातींच्या तुलनेत वाढण्यास सोपे किंवा मधुर, सुगंध, मऊ आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेले मशरूम कमी चरबी आणि साखर सामग्रीमुळे रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त लोकांसाठी हा आहार योग्य आहे। यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे मशरूम आहे पेडिस्ट्रा मशरूम। पेडिस्ट्रा मशरूमला हॉट मशरूम असेही म्हणतात, कारण ते उच्च तापमानात वाढणारे मशरूम आहे। पेडिस्ट्रा मशरूम चव, सुगंध, प्रथिने आणि जीवनसत्वे आणि खनिजे यांचे उच्च प्रमाण यांसारख्या सर्व गुणांनी समृद्ध आहे। पेडिस्ट्रा मशरूमची लोकप्रियता व्हाईट बटन मशरूमपेक्षा कमी नाही। भारतातील ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये या मशरूमची लागवड केली जाते। यानंतर मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचे मशरूम आहे शीताके मशरूम। शीताके मशरूम हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध मशरूम मानले जाते। व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी ते सहजपणे घेऊ शकता येते। जगातील एकूण मशरूम उत्पादनाच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे। शीताके मशरूम हे व्हाईट बटन मशरूमच्या तुलनेत चव आणि टेक्स्चरच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान मशरूम आहे। यांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने आणि ब जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। साग, साल, किन्नू यांसारख्या झाडांच्या भरीव उसावरही हे सहज उगवता येते। त्यानंतर मित्रांनो, शेवटचे मशरूम म्हणजे गानोडर्मा मशरूम। गानोडर्मा मशरूम अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे। याचा उपयोग
याचा उपयोग अशक्तपणा दूर करण्यासाठी केला जातो। याशिवाय याचा सेवनामुळे उच्च रक्तदाब आणि ॲलर्जी सारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो। गानोडर्मा मशरूम लागवडीसाठी सर्व हंगाम योग्य आहे, कोणत्याही हंगामात लागवड करता येते। मित्रांनो, मशरूमचे विपणन हा मुद्दा बघूया। गाव असो की शहर, मशरूमची मागणी सर्वत्र सारखीच असते। जर तुम्ही गावात मशरूमची लागवड केली तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते विकून किंवा जवळच्या मंडीत विकून पैसे कमवू शकता। शिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विविध प्रजातींच्या मशरूमची लागवड करू शकता, ज्यांच्या मदतीने तुम्ही मशरूम विक्रीच्या बाबतीत प्रसिद्ध होऊ शकता आणि इतर राज्यांमध्येही तुमची मशरूम निर्यात करू शकता। जर तुमची मशरूमची विक्री चांगली असेल तर तुम्ही तुमचे नाव मशरूम ब्रँड म्हणून विकू शकता आणि बाजारात इतर मशरूमशी स्पर्धा करू शकता। यानंतर मित्रांनो, मशरूम लागवडीत खर्च आणि नफा किती येतो याबद्दल जाणून घेऊया। मशरूमच्या लागवडीसाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला मशरूमच्या लागवडीसाठी फारशी जमीनही लागत नाही। तुम्ही त्याची लागवड एका खोलीत करून महिन्याला 1000 रुपये कमावू शकता। 10,000 ते 50,000 रुपये खर्चात तुम्ही मशरूमची लागवड सहज करू शकता। जर तुमचा मशरूम बाजारात ओळखला गेला तर तुम्हाला मशरूममधून लाखोची कमाई करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।